place inspiring you. पण मी नाही आपल्याला जे मिळेल ते करत राहायचं म्हणून मी ते करत गेले. त्यानंतर मला जिद्द म्हणून आपल्या इथे आनंद बच्चा आहेत नाशिकचे डिरेक्टर्स, त्यांनी मला त्यांच्या इथेही मला खूप मोटिवेशनल झाली की जी मुलगी त्यांनी काउंटरवर बसवली होती तिने गेल्या गेल्या मला इतकी रफ वागणूक दिली, तुम्ही कशाला आल्या, तुम्हाला माहिती नाही 30 under ऑडिशन्स आहेत. तिला म्हटलं अगं माणूस बघून तरी बोल म्हटलं, तू असं बोलतेस कशी काय म्हटलं तू. तर ती म्हणे तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही का, इथे ऑडिशन्स फक्त 30 आहेत, तुम्ही इथून निघून जा. अशा पद्धतीत ती जेव्हा बोलली किंवा माझे गुणधर्म असे की लोकांनी जेव्हा मला जेव्हा जेव्हा डिमोटिवेट केलेलं आहे तेव्हा तेव्हा मी पेटून उठले. माझ्यातला एक आतला कलाकार जागावायचा ह्या गोष्टीमध्ये की असे रफ वागणूक हे देतातच कसे. मी तिला चॅलेंज केलं, मी आता डायरेक्टरला भेटणारच, मी त्यांच्यापर्यंत पोचले. रिसेप्शनिस्ट टेक्स आणले होते, ते म्हणे ठीक आहे मॅडम तुम्ही जा. मी वर स्टेअर्स चढून जिने चढून त्यांना भेटायला गेले. ती माझ्या मागे मागे आली मुलगी, पण म्हटलं मी काही करून त्यांना भेटणारच. म्हणते त्यांचे ऑडिशन चालू होते, मी नॉक केला डोर, ते म्हणे येस मॅम, म्हटलं मी येऊ शकते का म्हटलं आतमध्ये, तर म्हणे हो या. तर म्हटलं सॉरी सर म्हटलं, पण मला येऊ देत नव्हते अक्षरशः तुमच्यापर्यंत, पण 30 ऑडिशन्स आहेत, पण येस सिनियर्स हे लागतातच फिल्ममध्ये, आता नाही पण पुढच्या फिल्मसाठी वगैरे तुमचं जर आले तर एक नाशिकमध्ये तुम्ही आहात, नाशिकमधले डिरेक्टर्स आहात, मीही नाशिकमधले आहे, बाहेरनं कलाकार अफोर्ड होत नाही किंवा काय नसतं, आता नाही पुढच्या फिल्मसाठी वगैरे असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. बस असं नमस्कार केलं आणि मी निघाले तिथून. ॲक्च्युली त्यांचं एक कौतुक करते मी या ठिकाणी आनंद बच्चा सरांचं की त्यांनी मला बोलवून घेतलं, म्हणजे मॅडम तुम्ही या, तुमचा एक छोटा ॲक्ट तुम्ही करू शकता म्हणजे तिथे. ओके सर थँक्यू. माझा एक ॲक्ट त्यांना सादर केला, स्टँडिंग ओवेशन मला दिलं माझा जो ॲक्ट बघून, कारण मी बेस्ट स्टेजच ठरवलं होतं, कारण मी नाशिकमधलं होते की मला जे शक्यतो आपल्याला इथेच मिळत असेल तर दुसऱ्या ठिकाणी जायची हे माझा एक उद्देश होता. आणि माझ्यासमोर त्यांनी एक मुंबईची कलाकार होती, पण त्यांनी माझ्यासमोर त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही आम्हाला असं असं नाशिकचेच कलाकार मिळाले आहेत, तर काही कारणास्तव आम्ही तुम्हाला हे नाही करू शकत. आणि त्यांनी माझं त्याच्यामध्ये कास्टिंग केलं आणि डायरेक्ट मला शूटच्या डेट्स दिल्या. आणि त्याच्यामध्ये माझा जो रोल आहे तो आईचा आहे आणि बऱ्यापैकी लीडचा रोल मला त्याच्यामध्ये मिळाला. हे सांगायची घटना की 4 चित्रपट केले पण अगदी छोट्या गोष्टींपासून केले, ते हा जिद्द जो मला मिळाला तो येस आय इन फोकस आणि छान असं त्याच्यामध्ये माझं काम झालेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा माझं त्यांनी कास्टिंग केलं डेट्स दिल्या तेव्हा मी खाली आले, त्या मुलीला घेतलं बाजूला बसले, म्हणजे हे बघ तुला एक दोन गोष्टी मला समजून सांगायच्या आहे, ॲज अ सिनियर आहे म्हणून तू समजून घेते किंवा काय, पण जेव्हा इथं कुठलाही कलाकार येतो तुमच्याकडे आणि तो एकतर खूप घाबरलेला असतो आणि त्याला आयडिया नसते की ऑडिशनला कसं यायचं किंवा त्याला ज्ञान नसतं किंवा काही प्रोफेशनली त्यांनी क्लास वगैरे केलेला नसतो, त्यामुळे आयडिया नसते, त्याला फक्त एकच माहिती असतं की जाऊन आपला ॲक्ट द्यायचा असतो. आणि अशा पद्धतीने जर तू डिमोटिवेट केलं किंवा अशा ह्याच्यात जर तू बोलतीस तर तो अर्धाच तिथे कला विसरून जाईल त्याच्या मनातली आणि तो अर्धाच तिथे घाबरून तो स्टेजवर पण येणार नाही तिथं करण्यासाठी म्हटलं. आणि अशा पद्धतीमुळे अनेक कलाकार म्हटलं मागे राहतात की त्यांच्या अंगात टॅलेंट असून सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्या मुलीला मी समजावून सांगितलं की तुझा जो जॉब आहे तू ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीची पहिले रिस्पेक्ट कर, कुठलाही कलाकार आला त्याला डिमोटिवेट करू नकोस, आणि नाही जमलं थोडा वेळ थांबा मी सरांशी बोलते वगैरे असं विचारून मग त्याला थोडा आधार द्या असं. आणि येस तिने माझं ऐकलं या गोष्टीमध्ये आणि नंतर कुठेही मला ती भेटत गेली तेव्हा अगदी नाही मॅम तुम्ही जसं सांगितलं तसं मी आता वागते करते, येस मला एक आनंद वाटला या गोष्टीचा. आणि एक माझे असे प्रिन्सिपल्स आहेत की सिद्धांत की आपण ना नेहमी कामाच्या ठिकाणी काम करावं. आता मी बघते थोडंसं नवीन पिढीला मला हे सांगूशी वाटतं किंवा ह्या जनरेशनला सांगूशी वाटतं की काही गोष्टीमुळे तुम्ही मागे का राहता किंवा काय, तर ह्याला कारणीभूत म्हणजे आपलं सोशल मीडिया आहे किंवा जो आज छंद व्हॉट्सअप किंवा फेसबुक आणि ह्याचं तुम्ही ह्या माध्यमामध्ये जास्त गुरफटले गेलेले आहेत. तर मी बघितलं म्हणजे काम खूप डिले होतं त्याच्यामुळे आपलं आणि एक अतिशय म्हणजे थोडीसं ही पण बाब मला दृष्टी आली की मग तुमचे भांडणं वगैरे होतात ऑन स्टेज किंवा काय असं तुमच्या फ्रेंड्समध्ये सर्कलमध्ये वगैरे, तर मग एका ठिकाणी वगैरे मी असं थोडंसं बघितलं ते मला थोडं खडकलं, पण मी त्या बाबतीत थोडी स्ट्रिक्ट झाले
आणि जेवढ्या पण नाशिक युथ आहेत जेवढ्या सोबत मी आता काम केलेले आहे त्यांना एका ठिकाणी थोडे मी स्ट्रिक्ट होऊन त्यांना रागवले या गोष्टीमध्ये की मला सेटवर ना अजिबात मोबाईल्स नाही पाहिजे. तर डिरेक्टर्सने पण मला अप्रिशिएट केलं की मॅम तुम्ही सांगा म्हणे थोडंसं या गोष्टीमध्ये. पहिले आले की दुसऱ्या दिवसापासून त्यांचे मोबाईल्स आणि जे सगळं असायचं ते एका ठिकाणी असायचं ठेवलेलं. त्यामुळं काम इतक्या जलदगतीने आमचं हो झाले प्रत्येक सीनचे. आणि येस त्यांनीही माझं ऐकलं आणि मी सगळ्यांना हे सांगू शकते कामाच्या वेळेत आपण काम केलंच पाहिजेत, मोबाईल सायलेंट ठेवला पाहिजेत. आणि मेन म्हणजे डायरेक्टर्स प्रोड्युसर्स जे पण कलाकार असतील त्यांचा आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. मला एका ठिकाणी जे मी सांगते ना जिद्दमध्ये मी गेले तेव्हा दीपक शिर्के सर होते त्यांचा एक अनुभव मी सांगते की तिथले जे सहकलाकार होते ते फक्त त्यांना एवढंच बोलले की हो ज्युनियर आर्टिस्ट रेडी आहेत सर आणि तुम्ही या. तर ते सेटवर मला त्यांचं कौतुक वाटलं की ते म्हणाले कोण ज्युनियर कोण सिनियर आहे म्हणे याच्यामध्ये, कोणी ज्युनियर आणि सिनियर नाही आहे म्हणे, सगळे इथे आहेत ते सगळे कलाकारच आहेत म्हणून परत असं संबोधू नका कोणाला की हा ज्युनियर आहे म्हणून. म्हणजे मला खरंच त्यांचं ते गुण घ्यावासं वाटलं की एवढे मोठे स्टार लोक आहेत हे यांना थोडासुद्धा ॲटिट्यूड नाही आहे. आजकाल आपण बघतो की थोडंसं एक सीन केला कुणी काय केलं आजकालचे मुलं तेवढे ॲटिट्यूड दाखवतात एवढं त्यांचं हे राहतं की इगो राहतो ह्या गोष्टीचा. पण हे आपण नाही केलं पाहिजेत. आपण अमिताभ बच्चन बघतो, गोविंदा बघा, माधुरी दीक्षित बघा, ह्या लोकांना आपण ॲटिट्यूड कधी दिसलाय का तुम्हाला? कधीच दिसलेला नाही. त्यामुळं ते लोक एवढ्या मोठ्या पोस्टवर आहेत. आपणही तसंच आत्मसात करायला पाहिजे. तुम्हाला जर या फील्डमध्ये करिअर करायचं असेल ॲक्टिंग आणि डान्स क्षेत्रामध्ये तर येस तुम्हाला येतं आहे इट्स ओके. पण थोडंसं तुम्ही एक शास्त्रोक्त पद्धतीने पण नॉलेज घेतलं पाहिजे असं मला वाटतं कारण त्याचा बराच फायदा होतो. जसं मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्समध्ये सांगितलं ही गोष्ट की ॲक्च्युली मी पण असं टी व्हीमध्ये बघून किंवा ह्याच्या वर्कमध्ये बघूनच करत होते. पण बाकीचं मग ऑडिशन द्यायचं कसं, आपण तिथं कसं वागलं पाहिजे किंवा ऑन सेटवर आपल्याला काय केलं पाहिजे किंवा आपले मॅनर्स कसे दिसले पाहिजेत, मेन म्हणजे गॉसिपिंग नाही करायची आपण सेटवर असले की कुणाविषयी काही बोललं नाही पाहिजे, हे काही गोष्टी आपल्याला एक मॅनर्स म्हणून एक शिकायलाही मिळतात ह्या गोष्टी आणि त्याचा आपल्याला पुढे खूप उपयोग होतो ह्या गोष्टीचा. त्याच्यामुळे प्रोफेशनली थोडंसं आपण शिकलं तर त्याच्या तुमच्या कलागुणांमध्ये अजून भर पडेल, वाव मिळेल. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिल्म्सचे ऑडिशन आता सध्या चालूच असतात. जिल्ह्याच्या कलामंदिर असतं, नाट्यसृष्टी थिएटर्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा, तिथे ऑडिशन्स लावलेले असतात. किंवा कुठल्या तरी ग्रुपमध्ये कनेक्टेड व्हा किंवा फेसबुकवर तुम्हाला ते नेहमी अपडेट्स मिळत राहतात या गोष्टीचे, फॉलो करत राहा. आणि एखादा ॲक्ट तुमचा स्वतःचा असा जे तुम्ही बेस्ट करू शकता ते करून तुमच्या तयारीनिशी तुम्ही ऑडिशनला जा. आणि एक ऑडिशन तुमचं फेल गेलं म्हणून निराश होऊ नका, वारंवार प्रयत्न करत राहा करत राहा. त्याच्यामुळे तुमचं पण डेव्हलपमेंट होतं, तुम्हालाही कळून चुकतं की ह्याच्यापेक्षा अजून मी बेस्ट काय केलं पाहिजे. ठीक आहे, आता तुमचं बोलताना उच्चार चुकले किंवा तुमची थोडीफार ॲक्टिंगमध्ये थोडीशी गडबड झाली किंवा घाबरले तर नाही, तुम्ही वारंवार केल्यामुळे तुमच्यामध्ये पण ती करेज येते, यू कॅन स्ट्रॉंग होता ह्या गोष्टीमध्ये. आणि येस फर्स्ट सेकंड थर्ड नाही पण चौथं पाचवं ऑडिशन तुमचं नक्की चांगलं होणार. ऑडिशनला जेव्हा तुम्ही जाल तर तिथं फीज कुठल्याही प्रकारची फीज नसते, त्यामुळे जिथे फीज असेल तर तुम्ही चित्रपट महामंडळाला कंप्लेंट करू शकता की इथे इथे फीज घेतली जाईल, त्यांच्यावर ॲक्शन्स होतील टोटली फ्री. कलाकारांसाठी ऑडिशन्स हे प्रत्येक सिनेसृष्टीने फ्री ठेवलेलं असतं. मी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धामध्ये 3 वर्ष सलग ट्राय करत होते आणि त्या फिल्ममध्ये मला असा अनुभव आला की टॅलेंट हे इतकं सुंदर आहे सगळ्यांमध्ये असून सुद्धा की कुठंतरी ते फर्स्ट सेकंड रँकपर्यंत पोचत नव्हतं. कारण जिथे मी तेव्हा मी परफॉर्मन्स बघितले आणि ॲक्च्युली मी पण त्याच्यामध्ये भाग घेतला होता या गोष्टीमध्ये, पण ठीक आहे एक वर्ष नाही झालं नाराज नाही झालं, दुसऱ्या वर्षी पण मी केलं, तिसऱ्या वर्षी पण मी केलं. मला बाहेरून ॲप्रिशिएट केलं लोकांनी की किती छान झालं, किती सुंदर डान्स झाला. ॲक्च्युली जजेस होते त्यांना मला स्पेशल प्राईज द्यायचं होतं, स्वतः जजेस येऊन मला बोलले या गोष्टीमध्ये. पण काय झालं, ॲक्च्युली तो एक विचार करण्याचीच गोष्ट होती ह्या की एवढं सगळं छान होतंय किंवा नॉट अ सिंगल मिस्टेक असताना सुद्धा आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाही.
तर थोडंसं मला ती गोष्ट कुठेतरी खटकली आणि वाईटही वाटायचं की मी एवढं छान करते किंवा असं नाही की प्रत्येक वेळेस प्राईज मिळालंच पाहिजे, पण काही विसरले काही ब्लँक झाले तरी त्यांना ते मिळतं आणि आपल्याला मिळत नाही ही गोष्ट मला नेहमी खटकत राहिली. आणि चौथ्या वर्षी मात्र मी प्रेसिडेंट जे होते ऑर्गनायझर जे होते त्यांच्याशी स्वतः जाऊन मी बोलले, म्हटलं ऍक्च्युली मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कला आर्टिस्ट नाराज होतात की त्यांच्याबद्दल वाव मिळत नाही किंवा मी असो किंवा दुसरं कोणी असो बेस्ट मधले बेस्ट होतात आणि जे विसरलेत किंवा ब्लँक होतात त्यांना प्राईज मिळालं जातं. तर एक इच्छा आहे की पारदर्शक जजमेंट ठेवायला पाहिजेत, कारण सगळ्यांचीच महिना 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 दोन दोन महिने लोक त्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतात. ऍक्च्युली माझाही जो ग्रुप होता काही ठिकाणी अशा लेडीज होत्या माझ्या ग्रुपमध्ये की तिची सासू अक्षरशः आयसीयू मध्ये होती आणि ती घरचं सोडून पण यायची प्रॅक्टिससाठी आणि मी इतकी स्ट्रिक्ट असायची प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये, मी एक दिवस सुद्धा कोणाला सुट्टी घेऊन द्यायची नाही, पण ते तेवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मला द्यायचे की अगदी आयसीयू मध्ये असून सुद्धा ती सासूचं करून घरातल्यांचं करून ती एक तास वेळ काढून गडबडीत का होईना काही का असेना ती यायची. अशा अशा डान्स मुली माझ्याकडे होत्या की त्यांनी कधी स्टेज बघितलं नाही पण त्याचे महिना दोन दोन महिने जे शिकायचे ते घरी जाऊन दोन दोन एक एक पर्यंत प्रॅक्टिस करायचे रात्रीचे आणि त्या माझ्या टीम मध्ये जॉईन होत्या. आणि मी सगळ्यांची मेहनत मला बघून मला असं कुठेतरी मन हे वाटायचं की एवढी मेहनत आपण करतोय आणि काय आहे त्याच्या मागचं ते काही मला समजलं नाही. म्हणजे मी प्रेसिडेंटशी बोलली ऑर्गनायझरशी बोलली की मला जे जजमेंट पाहिजेत ते पारदर्शक पाहिजे, ते कुणीच कोणाला ओळखलेले नाही पाहिजेत आणि आउट ऑफ आपण जी सिटी राहतो ती आउट ऑफ सिटी मधली अननोन तुम्ही प्लीज जजेस मागवा किंवा करा. तर म्हटलं ह्यावेळेस माझं टीम किंवा माझी हे बाकीचे जे नाराज झालेले आहेत ते त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल म्हटलं आणि पारदर्शक जजमेंट होईल म्हणलं. येस, त्यांनी माझं ऐकलं, त्यांनी हा फीडबॅक माझा नोट केला, बरोबर आहे म्हणाले आणि त्यांनी एका प्रोग्राममध्ये असंच केलं. आणि येस, मला सांगूशी वाटतं की बेस्टमधली बेस्ट टीम त्यावेळेस जिंक हे अवॉर्ड तिला प्राईज मिळालं फर्स्ट प्राईज आणि दॅट वॉज खूप म्हणजे डेडिकेशन त्या टीमने दिलेलं होतं त्याच्या गोष्टीमध्ये. आमच्या ह्याला पण सेकंड प्राईज मिळालं त्यावेळेस आणि मग सगळेजण मला येऊन म्हणाले की स्मिता तू हे बोललीस, तू हे पॉईंट मांडला किंवा तुझ्यामध्ये ही क्षमता आहे की तू तिथे जाऊन प्रेसिडेंटशी बोलून क्लिअर करून आलीस आणि हे जजमेंट पारदर्शक झालं आणि तेव्हापासून सगळ्यांना समाधान वाटायला लागले.